यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील शासकीय कर्तव्यावर असलेल्या नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुजरवाळ माफियांवर अटकेची कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने आंदोलन पुकारले आहे व त्या आंदोलनाला एक टप्पा म्हणून दिनांक 2 रोजी संघटनेच्या सर्व सदस्यांनी सामूहिक रजा आंदोलन करण्याबाबत निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील महसूल विभागाच्या अधिकारी पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील वाळूच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर वाळू माफियांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये नायब तहसीलदार पवार हे गंभीररित्या जखमी झाले. या घटनेमुळे विभागांमध्ये खळबळ उडाली आहे. वाळू माफियांचे कृत्य दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वारंवार हल्ले होत आहे. त्या आरोपीला त्वरित अटक करण्यासंदर्भात व हल्ल्याविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील महसूल प्रशासनाने आवाज उठवला असून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार नायब तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. या निवेदनावर निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी प्रशासन उर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन पल्लवी निर्मळ, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना उदय किसवे, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, सुधाकर भोसले, जितेंद्र पाटील, निलेश भदाने, सिद्धार्थ भंडारे, अजित थोरबोले, उज्ज्वला गाठेकर, जयश्री आव्हाड, तहसीलदार ज्योती देवरे, माधुरी आंधळे, वैशाली आव्हाड, चंद्रशेखर शितोळे, NS आगळे, मुकेश कांबळे, अमोल निकम, FR शेख, MA इमाळे, रोहिदास वारुळे, पुरवठा निरीक्षक अभिजित वाडेकर, राजेंद्र राऊत, नायब तहसीलदार RA भालसिंग, सोमन विके, छाया चौधरी, राजू दिवान, अविनाश रणदिवे, मार्तद माळवे आदींच्या सह्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.